नमस्कार मी प्राध्यापक सर्जीराव राऊत अकॅडमिक हेड चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन दररोज एक विचार या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत माझ्या मुलाची विचारशैली कोणती मित्रो आत्तापर्यंत आपण विश्लेषक नायक सर्जनशील आणि मनमिळावू अशा मुलांच्या विचारशैली पाहिल्या यातल्या प्रत्येक विचारशैलीमध्ये मुलं कसं वागतात त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये कोणती आहेत त्यांचे दोष कोणते आहेत आहे, या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केला आता आपल्याला आपल्या मुलाबद्दल विचार करायचा आहे ज्या चार विचारशैली आपण बघितल्या यापैकी आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या विचारशैलीच्या जवळ जाते कदाचित ज्या विचारशैलीमध्ये मी विचार सांगितले हे शंभर टक्के जुळत नसतील पण ऐंशी पंच्याऐंशी टक्के मात्र हे विचार नक्की जुळतील आणि नेमकेपणानं या चारपैकी आपलं मूल कोणत्या विचारशैलीशी निगडीत आहे हे बघणं पालकांचं आणि शिक्षकांचं काम आहे कोणत्या विचारशैलीच्या ते जवळ आहे हे एकदा लक्षात आलं की त्या विचारशैलीच्यानुसार आपल्याला त्याच्याशी इथून पुढं वागता येईल नेहमी ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आश्वासकपणा ज्याच्यामध्ये आहे तो विश्लेषक विचारशैलीमध्ये आपल्याला आढळून येत नाही नायक आणि मनमिळावू या दोन भिन्न विचारशैली आहेत नायक आणि सर्जनशील नायक आणि विश्लेषक यांच्यामध्ये थोडंसं साम्य असतं सर्जनशील आणि विश्लेषक दोन भिन्न आहेत पण मनमिळावू आणि विश्लेषक एकत्र येऊ शकतात मी परत एकदा सांगतोय बघा नायक आणि मनमिळावू भिन्न विचारशैली आहेत त्याचप्रमाणे सर्जनशील आणि विश्लेषक यासुद्धा भिन्न विचारशैली आहेत या उलट नायक आणि सर्जनशील नायक आणि विश्लेषक मनमिळावू आणि विश्लेषक या विचारशैली एकत्र असतात आता या सगळ्या विचारशैलीच्या मुलांकडून आपण अपेक्षा काय करायच्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा त्या त्या विद्यार्थ्याची विचारशैली हे त्याचं होम पीच आहे होम ग्राउंड आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपले काही खेळाडू जे आहेत ज्याच्यामध्ये बॉलर असतील किंवा बॅट्समन असतील भारतीय उपखंडांमध्ये खूप चांगलं काम करू शकतात कारण ते त्यांचं होम पिच आहे ग्राउंड आहे पण बाहेरच्या उपखंडांमध्ये गेल्यानंतर त्यांना तेवढं यश मिळत नाही असं बऱ्याचदा होतं त्याचं कारण एकमेव आहे ते त्यांचं ग्राउंड नाही आणि म्हणून आपल्या मुलाचे प्लस आणि वीक पॉईंट शोधताना त्याचं ग्राउंड कोणतं आहे त्याची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत त्याची विचारशैली काय आहे याच्यावरती आपल्याला विचार, आप ला विचार करावा लागेल मुलांच्या विचारशैलीनं त्यांना यश मिळालं त्या कामानं त्यांना यश मिळालं की त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे हा कॉन्फिडन्स वाढतो आणि या वाढलेल्या कॉन्फिडन्समुळं त्यांना विचारशैलीमध्ये मिळालेलं जे यश आहे ते यश निश्चितपणानं वाढवता येतं मग एका विचारशैलीच्या विचारशैलीच्या वि विद्यार्थ्याला दुसऱ्या विचारशैलीचे काही विचार जे आहेत ते अंगीकृत करता येतात कधी जर माझ्या विचारशैलीमध्ये मी परफेक्ट असेन तर आता याच्यानंतर जसा आपल्याला ताणतणाव येतो तसा ता मुलांनाही ताणतणाव येतो तर आता या प्रत्येक विचारशैलीची मुलं टेन्शनमध्ये असताना काय काय करतात ते आपण पहिल्यांदा बघूया तणाव आल्यानंतर मुलं काय करतात सर्जनशील व्यक्तिमत्वाची जी मुलं आहेत ही मुलं उलटून बोलतात समोरच्याचा पटकन अपमान करतात पण दुसरी गोष्ट यांच्यामध्ये अशी आहे की यांची नाराजी जी आहे ही नाराजी लगेच दूर होते त्यांना जवळ घेतलं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला तर त्यांची ही नाराजी जी आहे ती नाराजी लगेच दूर पण होते मनमिळावू मुलं जी आहेत ही जर जा नाराज झाली तर त्यांच्या डोळ्यातून पटकन पाणी येतं गंगा यमुना व्हायला लागतात नाराज झाल्यानंतर या उलट नायक विचारसरणीची जी मुलं आहेत या विचारसरणीची मुलं जर नाराज झाली तर आरडाओरडा करायला लागतात आदळापट करायला लागतात विश्लेषक विचारशैलीची मुलं जी आहेत या मुलांमध्ये मात्र अशा पद्धतीची नाराजी झाली तर दार बंद करून बसणं हे त्यांचं ठरलेलं टार्गेट असतं यांची नाराजी मात्र दूर करणं थोडंसं अवघड आहे नाराजी दूर करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो विश्लेषक विचारशैनीच्या मुलांच्या बाबतीमध्ये मुलांचा मूड आणि स्वभाव ओळखून जर आपण रिॲक्शन दिल्या तर निश्चितपणानं मुलांना छान वाटतं त्यांना आपलेसं सा करण्यासाठी ती गोष्ट अत्यंत गरजेची असते आपणही आपल्या मुलांचा मूड ओळखूया आणि हा मूड ओळखून त्या पद्धतीनं जर काम केलं त्यांना काही सूचना दिल्या त्यांना काही सजेशन्स दिल्या तर त्या सजेशन्स ते निश्चितपणानं ऐकतील फक्त गरज या गोष्टीची आहे त्यांचा स्वभाव कोणता आहे त्यांची विचारशैली कोणता आहे आणि त्यांचा मूड कसा सांभाळायचा या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत प्रत्येकच गोष्ट जबरदस्तीनं होत नाही तर अशा पद्धतीनं जर आपण मुलांच्यासोबत वागायचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं मुलांच्यामध्ये फरक पडेल पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन विचारासह तोपर्यंत 残念は。